वर्धत रस्त्यावरचं अतिक्रमण नगरपालिकेनं हटवलंय. मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानं ही धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या बाजूला थाटलेली दुकानं हटवली गेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बजाज चौकापर्यंत ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली, त्यामुळे रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतलाय. सोलापुरातल्या उत्तर तहसील कार्यालयासमोर सध्या नागरिकांसह दिव्यांगांची झुंबड उठतीये. एक महिन्यापासून सेतू सुविधा केंद्र बंद आहे, मात्र प्रशासन याबाबत ढिंब आहे आणि त्याचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतोय. योजनांबाबत 30 जून शेवटची मुदत असल्यानं नागरिकांची धावपळ होतीये, तर प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय. लातूर गुलबर्गा या राष्ट्रीय महामार्गावरील किल्लारी आणि लांबजना महामार्गावरचा वीज पुरवठा संध्याकाळी 4 तासांसाठी सुरू ठेवून रात्रभर बंद ठेवला जातो, त्यामुळे अंधारात गाड्या चालवताना अंदाज येत नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे इथले दिवे रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये दुपारच्या सुमारास अचानकपणे बत्ती गुल झाली. जवळपास 3 तास वीज पुरवठा बंद असल्यानं अतिदक्षता विभागातल्या रुग्णांचे अतोनात हाल झाले आणि विशेष म्हणजे या काळामध्ये रुग्णालयातले जनरेटर बंद असल्यानं मोबाईल टॉर्च लावून रुग्णांवर उपचार करावे लागले. यातून जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हलगर्जी कारभार चव्हाट्यावर आला. नांदेडमधल्या कारेगावच्या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. गावातल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांनी आंदोलन करत सामूहिकरित्या आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. अदानी समूहाच्या चंद्रपुरातल्या एसीसी सिमेंट कंपनीच्या चौकशीचे आदेश राष्ट्रीय हरित लवादानं दिलेत. एसीसी कंपनी नागपूरसह मुंबई, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इतर भागातून कचरा आणि प्लास्टिक आणून चंद्रपूर शहराजवळच्या घुग्गुसमधल्या कंपनीत जाळत असल्याचा आरोप आहे, त्यामुळे वर्धा नदी प्रदूषित होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. विकासाचा ध्यास म्हणजे